डाळ खरेदी सेंटरच्या बाबतीमध्ये मला इथे झिरो आवर मध्ये विषय मांडायचा आहे, कारण की तो महाराष्ट्रासाठी आणि माझ्या जिल्ह्यासाठी फार महत्वाचा आहे. की गेल्या वर्षामध्ये डाळ आणि स्पेसिफिक तूर डाळीचा विषय आहे की मागच्या वर्षी कमी उत्पन्नामुळे भाव अतिशय वाढले आणि ते सर्वसामान्य त्याचा फटका बसला. म्हणून ह्या वर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून तूर लावण्यासंदर्भात विषय तिथे म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तूरचं उत्पन्न वाढलं. पण एक जो विषय बघायला गेले की जे नाफेड आणि एसएफएससीच्या माध्यमातून जे तूर खरेदी सेंटर जे सुरू केले पाहिजे होते ते अजूनही कमी पडतं आहे. म्हणून प्रत्येक तालुक्यावर तूर खरेदी सेंटर हे ओपन झाले पाहिजे, तिथे स्टोरेजची व्यवस्था केली पाहिजे, तिथे लेबरची व्यवस्था केली गेली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांची हाल होणार नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून मिनिमम सपोर्ट प्राईस देऊन एक चांगलं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होतंय, पण जो उत्पन्न जे वाढलेलं आहे त्याच्या अजून चांगल्यातल्या चांगलं जर सरकारने लक्ष दिलं आणि व्यवस्था केल्या तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळेल. म्हणून माझी विनंती आहे की मिनिस्टर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई केली पाहिजे. ए चायवाले, छप्पन इंच का सीना रखने से कुछ नहीं होता, चार इंच का दिल रख ले तो वो मर्द कहलाता है.